कैलास राणा शिवचंद्र मौळी फणींद्र माथा मुकुटी झळाळी कारुण्य सिंधू भवदुःखहारी तुझविण शंखो मज कोणतारी. आज महाशिवरात्र. महाशिवरात्र हा दिवस माघ महिन्यातील माघ कृष्ण चतुर्दशी तिथीला हिंदू समाजात संपन्न होतं. प्रत्येक महिन्यातल्या कृष्ण पक्षातील त्रयोदशीला शिवरात्री असते. असं असलं तरी या दिवशी शैवपंथीयांबरोबरच सामान्य जनही उपवास करतात. भगवान शिवाची आराधना आणि प्रार्थना करून दुसऱ्या दिवशी उपवास संपवतात. उत्तर भारतात हाच दिवस फाल्गुन महिन्यात गणला जातो, तर इंग्रजी महिन्याप्रमाणे हा दिवस बहुधा फेब्रुवारी किंवा मार्च महिन्यात येतो. संस्कृत पुराण साहित्यांपैकी अग्निपुराण, शिवपुराण, पद्मपुराण या ग्रंथांमध्ये महाशिवरात्रीचं महत्व वर्णन करण्यात आलं आहे. या दिवशी बेलाची पानं वाहून शिवाची पूजा करावी असं या व्रताचं स्वरूप सांगण्यात आलंय. महाशिवरात्रीला भगवान शंकरानं तांडव नृत्य केलं अशीही एक आख्यायिका प्रचलित आहे. महाशिवरात्रीनिमित्त शहरामध्ये सर्वत्र भक्तिमय वातावरण पाहायला मिळत आहे. शहरातील सर्वच शिवमंदिरांना रोषणाईनं आणि फुलापानांच्या सजावटीनं नवं रूप प्राप्त झालंय. रविवारपासून मंदिरांमध्ये भाविकांच्या रांगा लागल्या असून लाखो शिवभक्तांचं श्रद्धास्थान ठरलेल्या ठाण्यातील प्राचीन कोपिनेश्वर मंदिरामध्ये भाविकांनी तुफान गर्दी केली होती. माघ कृष्ण चतुर्दशी ही तिथी महाशिवरात्र म्हणून पाळली जाते. या दिवशी उपवासाचं व्रत करतात. भगवान शिवाची आराधना आणि प्रार्थना करून दुसऱ्या दिवशी व्रताची सांगता केली जाते. ठाण्यात महाशिवरात्रीला विशेष महत्व आहे. याचं कारण म्हणजे ठाण्याच्या इतिहासात महत्वाचं स्थान असणारं कोपिनेश्वर मंदिर. सुमारे 250 वर्ष जुनं असणाऱ्या या मंदिरात दरवर्षी महाशिवरात्रीला मोठ्या प्रमाणावर भाविक दर्शनासाठी एकच गर्दी करतात. मंदिरामध्ये पहाटे 1:30 वाजता विश्वस्तांच्या हातून शिवलिंगाची महापूजा केली जाते. त्यानंतर पहाटे 3 वाजता मंदिर भाविकांसाठी खुलं केलं जातं. या दिवशी तब्बल 40,000 ते 45,000 भाविक दर्शनासाठी येतात असं मंदिराचे पुजारी विनायक काळे यांनी सांगितलं. महाशिवरात्रीच्या निमित्तानं मंदिराला रोषणाई करण्यात आली असून मंदिराच्या परिसरामध्ये सजावट करण्यात आली आहे. महिला आणि पुरुषांच्या वेगवेगळ्या रांगा करण्यात आल्या असून गर्दी लक्षात घेता मंदिर प्रशासनाच्या वतीनं नियोजनही करण्यात आलंय. गर्दीत अनुचित प्रकार होऊ नये यासाठी मंदिर प्रशासनाकडून 50 सुरक्षा रक्षक तैनात करण्यात आले आहेत, तर ठाणे नगर पोलिसांच्या वतीनं मंदिर परिसरात पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आलाय.